मला अतिशय मनापासून आनंद आहे की RT-PCR ही जी काही एक महत्त्वाची टेस्ट कोरोनाच्या संदर्भात प्रायव्हेट त्या ठिकाणी करण्याची व्यवस्था आहे आणि ज्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये एकूण 91 लॅब्स आहेत, ज्यापैकी 36 लॅब्स ह्या प्रायव्हेट आहेत आणि 36 लॅब्ससाठी 4,500 रुपये प्रति टेस्ट ही रुग्णांना द्यावी लागायची आणि जर घरून टेस्ट केली, घरी जाऊन जर का लॅबोरेटरीच्या लोकांनी सेवा दिली तर 5,200 रुपयापर्यंतचा चार्ज त्यांना भरावा लागायचा. परंतु आता मात्र आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं जी कमिटी गठीत करण्यात आली होती त्या कमिटीचा अहवाल घेतलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून पूर्ण अभ्यास करून प्रत्येक गोष्टीचं कॉस्टिंग बारकाईने लक्ष घालून बघितलं आहे आणि त्या अनुषंगाने 4,500 रेट हा 2,200 केला आहे आणि 5,200 पर्यंत येणारा जो खर्च आहे तो सुद्धा 2,800 पर्यंत आणला आहे. त्यामुळे 50%पर्यंत या टेस्टच्या खर्चामध्ये कपात केल्यामुळे निश्चित प्रकारे लोकांची खूप मोठी बचत या निर्णयातून होऊ शकेल. महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून मला वाटतं एक सरकारच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय सांगायला मनापासूनचं समाधान आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये या समितीचे सचिव अध्यक्ष श्री शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी उत्तम पद्धतीनं PPE किट्स किंवा व्हायरस ट्रान्समिशन मीडिया, त्याला लागणारा VTM खर्च, अगदी RT-PCR असणाऱ्या मशीनचा घसारा आणि मनुष्यबळ या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून या सर्व गोष्टींचा या ठिकाणी 2,200 रुपयापर्यंतचा हा रेट आणलेला आहे आणि मला निश्चित समाधान आहे की देशामध्ये सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राचा रेट हा सर्वात कमी आहे हे सांगायलासुद्धा मला निश्चित प्रकारे समाधान आहे. आजच या संदर्भातला GR वर आम्ही सही केलेली आहे आणि आजच संध्याकाळी तो निर्गमित करण्यात आलेला आहे.